आता अभिमानानं बोला, माझं सोलापूर न्यूज चॅनेल। अशोक चौकातील चिप्पा मार्केट येथे डोक्यात फरशी घालून एका युवकाचा खून झाल्याची घटना समोर येत आहे। शहरातील वालचंद कॉलेजसमोर न्यू पाचेबेट परिसरात जो चिप्पा मार्केट आहे या ठिकाणाहून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। या ठिकाणी एका इसमाच्या डोक्यावर फरशीने या ठिकाणी घाव घालून त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि मोठी घटना ही समजली जात आहे, कारण त्या इसमाच्या डोक्यावर फरशीनं या ठिकाणी त्या इसमाचा डोके फोडून या ठिकाणी खून केला आहे आणि या ठिकाणी झेलरोड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि बघ्यांची गर्दी देखील जमलेली आहे। हा खून नेमका कोणी केला आणि कुठल्या कारणाने केला याचा तपास पोलीस सुरू आहे, मात्र आज सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी जमायला सुरू झालेली आहे। जेव्हा या ठिकाणी लोकांना कळालं की खून झालेलं आहे, अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्याचा खून झालेला आहे त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम या ठिकाणी पोलीस करत आहे। झेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगल असतील, त्यांचे सहकारी असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी एका इसमाचा खून झालेला आहे, तो इसम कोण आहे याची ओळख पटवण्याची कारवाई या ठिकाणी पोलिसांकडून सुरू आहे, मात्र या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। कॅमेरामॅन जहूर साहेबसोबत अकबर बागवान, माझं सोलापूर न्यूज चॅनल। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।